जाट समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. सर्वोच्च न्यायालयाने जाट समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये ओबीसी मध्ये स्थान देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द केला आहे. केंद्राचा निर्णय हा अतिशय जुन्या आकडेवारीवर आधारित असून आरक्षणासाठी मागासलेपण आर्थिक किंवा शैक्षणिक नाही तर सामाजिक असायला हवं असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. तसेच ट्रान्सजेंडर सारख्या नवीन मागास गटाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. जाट समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागील वर्षी 4 मार्चला घेतला होता. या निर्णयाचा फायदा बिहार, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यातील गटांना होणार होता. त्यानुसार नोकरी व उच्च शिक्षणामध्ये ओबीसींना मिळणारा 27% आरक्षणाचा फायदा त्यांनाही लागू होणार होता. सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. नरेंद्र मोदी सरकारनेही जाट समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. मी प्रणव नाईक, JPTV न्यूज, मुंबई.